विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। महावितरणच्या उच्च दाब वीज वाहिनीचा शॉर्ट सर्किटने खरसुंडीतील ऊस जळून खा। खरसुंडीतील शेतकरी शिवाजी रामचंद्र पुजारी यांच्या शेतातील 1 एकर ऊस महावितरणच्या उच्च दाब विद्युत वाहिनीच्या शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाला आहे। पुजारी यांचे शेत खरसुंडीच्या उत्तरेला आहे। त्यांच्या शेतामधून उच्च दाब वाहिनी जात आहे। अनेक वेळा या ठिकाणी शॉर्ट सर्किट होत असते। या शेतकऱ्यांनी वारंवार महावितरणला तक्रार दाखल करूनही या तक्रारीचे निवारण करण्यात आले नाही। या ठिकाणी पुजारी यांची बागायती शेती आहे। अनेक वर्ष शेतीला पाणी नसल्याने शेतामध्ये काही उत्पन्न निघत नव्हते, परंतु टेंभूचे पाणी आल्याने अनेक शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली, त्याचबरोबर आंब्याच्या बागा, द्राक्ष बागा लावल्या आहेत। काल पुजारी यांच्या शेतावरून जाणाऱ्या विद्युत वाहिनीमध्ये शॉर्ट सर्किट झाली व तब्बल 1 एकर ऊस जळून खाक झाला। आधीच कारखाने ऊस घेण्यासाठी असमर्थ आहेत, त्यातच ऊस जळाल्याने या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। उसाला आग लागल्यानंतर महावितरणशी संपर्क साधला असता या शेतकऱ्याला महावितरणने कोणत्याही प्रकारचे सहकार्य केलेले नाही, त्याचबरोबर कोणतेही कर्मचारी पाहणी करण्यासाठी पोहोचलेले नाही। उसाच्या शेती शेजारी पुजारी यांची सेंद्रिय केशर आंब्याची बाग आहे। सुदैवाने या बागेला झाडांना आगीची झळ न पोहोचल्याने मोठे नुकसान टळले आहे। लवकरात लवकर जळलेल्या उसाचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता होत आहे।